पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आज सवाद्य मिरवणूक काढण्यात आली धनगरी ढोल वादन पारंपरिक वेशभूषेतील मावळे पिवळे झेंडे आणि भंडाऱ्याच्या उधळणीत मिरवणूक मार्ग न्हावून निघाला होता शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त धनगर समाज महासंघ मल्हार सेना आणि धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीनं आज सवाद्य मिरवणूक काढण्यात आली लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त शाहू समाधी स्थळ इथं शंभर जणांच्या पथकांनी ढोल वादन करत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं त्यानंतर आमदार पी एन पाटील आमदार जयश्री जाधव मल्हार सेनेचे से प्रमुख बबनराव राडगे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक गोकुळ संचालक बयाजी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये घोड्यावर स्वार झालेले पारंपरिक वेशभूषेतील मावळे लक्ष वेधून घेत होते हातात पिवळे ध्वज घेतलेले कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जय मल्हारचा नारा देत होते पारंपरिक लव्या जमासह निघालेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर मल्हारराव होळकर राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा जागर करणारे फलक आणि चित्ररथ लक्ष वेधून घेत होते नर्सरी बागेतून निघालेली मिरवणूक दसरा चौक आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक मार्गे शिवाजी चौकात आली या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप झाला मिरवणुकीमध्ये माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे माजी नगरसेवक मोहन सालपे बाबा महाडिक राजसिंह शेळके देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे राघू हजारे छगन नांगरे शहाजी सीत बाबूराव घोडके रामचंद्र शेळके यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते